केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा शिकवण त्याची आजही मोलाची परिसावी कथा निर्मळ चैतन्याची गाली ज्ञानामृताचा सडा गाली ज्ञानामृताचा सडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा सुखे मातला तो नाही दुखे भंगलाही नाही सुख दुःख भोगताना तुका अभंग होऊ निराही भज विठ्ठल कानुडा भज विठ्ठल कानुडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्म मंदिराचा पाया रचला त्यांना समाधी घेऊन 700 वर्ष होऊन गेली आणि ज्यांनी भागवत धर्म मंदिरावर कळस चढवला त्या सर्वश्रेष्ठ तुकारामांना जाऊन 350 वर्ष झाली तरी सर्व जाती पंथांना एकत्र आणणारा ज्ञानबा तुकाराम हा मंत्रघोष आजही करोडो लोक 21व्या शतकातही आनंदाने म्हणतात संत श्रेष्ठ तुकारामाच्या जीवन गाथेचा उगम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदी काठच्या देहू गावात आढळतो जे हत्ते काळाचे ठाई महान विठ्ठल भक्त विश्वंभर आंबिले यांनी हे विठ्ठल मंदिर उभारले विश्वंभर बाबांची 7वी पिढी बोलोभा आंबिले आणि त्यांची पत्नी कनकाई हे दोघेही परम विठ्ठल भक्त होते या जोडप्याला सावजी नावाचा 8 वर्षांचा मुलगा असून आता कनकाईला पुन्हा दिवस गेले आहेत कुंडलिक वरदे हरी विठ्ठल जेहते कालाचे ठाई या देहू गावामध्ये विश्वंभर आंबिले यांनी हे विठ्ठल मंदिर उभारलं त्यांची 7वी पिढी बोलोबा आंबिले त्यांची हरिभक्त पत्नी कनकाई आज या ठिकाणी आमच्या समोर आमचं कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित झाले आहे बोला बोलोबा आज पूर्वरंगासाठी आम्ही आपल्याला कोणतं बरं पद्य ऐकवावं बुवा आमच्या बायकोला नामदेवाचा अभंग ऐकायची इच्छा झाली जशी प्रभूची इच्छा जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल विठ्ठल जीव विठ्ठल
घ्या। कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी माधव घ्या, कुणी मुकुंद घ्या, कुणी मधुसूदन घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी माधव घ्या, कुणी मुकुंद घ्या, कुणी मधुसूदन घ्या। चला चला कुणीतरी आत्याला बाळासला गेले सांगा तुकाराम। एक ध्यान ठेवायचं, काय माहिती बस केलं नीट, हे बघ दुकानातला असेल नसेल तेवढा गुळ बाहेर करायचा आणि समजा पंचक्रोशीत गुळाची शेरणी करायची आणि समजा काय सांगायचं, काय सांगायचं महाजनाच्या दुसऱ्या पोराचं नाव तुकाराम ठेवलं म्हणून। हा आणि समजा गुळ कमी पडला तर काय करायचं, साख नसणं नाही तर पुण्यासनं गुळ आणायचा। हा पण एक ध्यानात ठेवायचं, कुणाचं बी तोंड गोड झाल्या बिगड ठेवायचं नाही। पहिले तुम्ही बापले तोंड गोड करा। हो हो करतो की बाबा जी दूर 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 तुम्ही घे की नाही तुकाराम काय ना पांडुरंगा तुझी कृपा रे देवा। जसा काही याच्याच पोटी मोरगा जन्माला आला आणि आपण काय सगळे निपुत्रीतच आहोत काय म्हटलं वर्षाला आमच्या घरी पाळणं हलतोय पण आम्ही असे थेर करत नाही हो। अरे पोर साधे सुधे नव्हे म्हणे नामदेव महाराजांचा अवतार याच्या पोटी जन्माला आला। नामदेव म्हणजे जनीचा नाम या, त्या नामदेवा स्वर्गात दुसरा काही धंदा नव्हता म्हणून याचे बायकोच्या पोटी जन्मास आला। यावेळी नामदेवावर निभावले पुढल्या पोराचे वेळी म्हणे कृष्ण जन्मास आला। काम काम देवाचे आणि नाव नामदेवाचे। मंडळी तुम्ही माझी चेष्टा केली मला राग नाही आला पण त्या हरिभक्त नामदेवाची का बरं कुचेष्टा करताय। सावकारी करून व्याज कमवतोस आणि विठ्ठलाच देऊळ बांधून ढोंगीपणान आपला उदो उदो करून घेतोस। नाही नाही असा आरोप माझ्यावर करू नका। अहो हे मंदिर काय माझ्या एकल्याचं नाही आहे, समजा गावाचं मंदिर आहे आणि तुम्ही म्हणताय तसा व्यापार उदी म्या काय केलेला नाही, लांडी लाबाडी करून व्यापार नाही करत म्या,
तस जर म्या काही केलं असेल ना तर या इठ्ठला समोरच माझी जीभ झडल. आमच्या बाप दादाच चुकलं, तुझ्या पूर्वजांना इथे मंदिर बांधू दिला ते म्हणजे पापी माणसाचं मंदिर टिकत नाही हो. एखादा मुसलमान सरदार येईल आणि सॉरी करून हे सगळं पाडून टाकील. अहो पण चला 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 तर चला. पांडुरंगा काय झालं उगी काय झालं उगी उगी लेकरा उगी काय झालं ग ये तू का काय एवढा रडतोय. अगं तीन सांजापासून रडतोय. अंगारा लावला दिष्ट काढली पण रडा काय आवरना. उगी 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 अरे आई तुकाला गप करायची युगत मला ठाव आहे. कोणती र इटल इटल म्हणल्यावर तुका रडायचं थांबतो बघ. काय सांगतोस काय पोरगब्बी बापाच्या वळणावर गेलं या इटल इटल ऐकलं की भान हरपाय. आईच्या वळणावर गेलंय म्हण म्हणजे. अग याच्या वेळेला तू पोटूशी होतीस ना तवा देवळात त्या कीर्तन करायला काय सांगितलं होतस आठवते का. नामदेवाचा अभंग म्हणा वय नवळे तसंच लागलं होत. आराध्य माझ्याकडे दे बाळाला मी गप करतो. सोने माझ्या गप गप मी म्हणतो तुझ्यासाठी इठ्ठलाचं गाणं गप ग प्रमाणा गप. जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल. तुका कनकाई चा लाडका आठ वर्षाचा झाला तुका कनकाई चा लाडका दिस बाई दिसे दिसे अरे गोपाळ कृष्णा सरिका गोपाळ कृष्णा सरिका लाडे लाडे करते कौतुका लाडे लाडे करते कौतुका आठ वर्षाचा झाला तुका देव गावचा देहुडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा.
तुकारामा, ए तुकारामा, तुकारामा, अगे ये तुकारामाला धाडतीस ना वा, सावजी रानात जायला निघाले, काय चाललंय तुम्हा मायलेकांचं? अगं बघा तरी आपला तुका कसा बाल किसतवानी गोड दिसतोय. अहो ऐकलं का? आलो आलो जरा बघा ना आपल्या तुक्याकडं. अरे खरंच की आमचं बाल किसतवानी दिसतंय. हो पण किसन देव खऱ्या किसनाला सुद्धा गोकुळात असताना गाई चरायला यमुनेच्या काठी जायला लागत होत. आता तस तुम्हाला बी जायचं. चला उठा उठा इंद्रायणीच्या काठी गाई चरायला चला. अरे कान्होबा तुम्ही अजून लय लहान आहे का? हा मोठं झाल्यावर जायचं. पण आता खेळत होता तसं उन्हात खेळायचं नाही बरं का? जा खेळायला कसली वाट बघताय निघा की अहो नाही तर गुरासनी एकादशी घडायची. चला खरंच किसनावादी दिसतोय ना. आपल्या गायला इसरलास म्हणतो. गायला सकाळी बाळकृष्ण म्हणून कौतुक करत होतीस ना ग? त्या यशोदा मायेनं देखील कृष्णाला बांधून ठेवला होता. अरे आली 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 बघितलं. एक वेळ माणूस घर जरी इसरल पण जनावर घर नाही इसरणार. आय मार मला, मी गाय आणायला इसरलो, माझं चुकलं. आय मार मला. अरे माझ्या लेकरा तुला कसं मारीन रवी? मी तर खोटं खोटं रागावले होते. खोटं खोटं मारायचं. चला काय झालं दादा? मी पण जात त्यांच्यात खेळायला. मग त्यांना त्यांचं खेळू दे, आपण आपलं खेळूया. मग महादेवा घाबरलास आम्हाला आता? तुम्ही तुमचं खेळा, आम्ही आमचं खेळतो. हे घे. नग महादेवा बघ हा काय करशील दादा, तू पण त्यांच्यावर रंगवलं. Thank you.
माझ्या अंगावर रंग उडाला. थांब थांब तुला चांगली आदर करू. अहो पण तुमच्या महादेवाला सांगा, आमच्या अंगावर रंग उडवून महादेव पळून का आला? तो ब्राह्मण आहे आणि वर तोंड करून बोलतोय. तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. शिकवण त्याची आजही मोलाची, परिसावी कथा निर्मळ चैतन्याची. घाली ज्ञानामृता तासडा, घाली ज्ञानामृता तासडा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. सुखे मातला तो नाही, दुःखे भंगलाही नाही, सुख दुःख भोगताना तुका अभंग होऊनी राही. भजे विठ्ठल